नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं असं हे अपडेट आहे आणि या ठिकाणी विषय आहे पहा, माननीय शिक्षण आयुक्त यांचं हे पत्र आहे आणि या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचं हे पत्र आहे आणि या ठिकाणी विविध शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णय क्रमांक देण्यात आलेले आहेत आणि याकरिता इयत्ता 1 ते 8 शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय नुसार शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकप्रमाणे किमान एकदा वर्षातून एकदा शासनामार्फत घेण्यात येईल असे नमूद आहे. त्यानुसार सन 2013-14-15-17-18 परीक्षा परिषदेमार्फत TET परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 निर्गमित झाल्यापासून नव्याने नियुक्त करावयाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक स्तरावरील म्हणजे इयत्ता 1 ते 8 शिक्षण सेवकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. संदर्भीय शासन पत्र क्रमांक 2 अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत इयत्ता 1 ते 8 शिक्षक पदावर 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकास राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली किमान अर्हता 30 मार्च 2019 संपादित करणे आवश्यक राहील. अन्यथा सदर शिक्षकांच्या सेवा संपुष्टात करण्यात याव्यात असे शासन आदेश निर्गमित झालेले आहेत. संदर्भ पत्र क्रमांक 3 अन्वये शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी सन 2013 नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांची TET प्रमाणपत्रे या कार्यालयाकडे सादर केलेली आहेत. तथापि त्यामधील काही प्रमाणपत्रे बोगस असल्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असं कळविले व त्यानुसार सदर प्रमाणपत्राची या कार्यालयामार्फत पडताळणी करून घेतली. अशा स्वरूपाच्या तक्रारी राज्यातील अन्य ठिकाणावरून देखील प्राप्त होत आहेत. संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 निर्गमित झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी शाळा शिक्षण सेवकांच्या नियुक्ती झालेल्या असल्याचे निदर्शनास येते. सदर नियुक्त्या या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता 1 ते 8 झालेले असल्यास अशा उमेदवारांचे TET परीक्षेचे पात्रता प्रमाणपत्रे या कार्यालयामार्फत पडताळणी करून घेणे बाबत सर्व संबंधितांना आदेश आपल्या स्तरावर निर्गमित व्हावेत. यासाठी विहित केलेले शुल्क 200 संबंधित उमेदवारांकडून रोख स्वरूपात अथवा डिमांडद्वारे प्राप्त करून या कार्यालयाला अदा करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा की यामुळे नक्की येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढू शकते. कारण मित्रांनो बऱ्याच जणांचे TET पास नाहीत काही आणि काही जणांची बोगस प्रमाणपत्रे या ठिकाणी उघडकीस येत आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की जागा नक्की वाढणार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका. अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या मनात काही शंका प्रश्न मतं असतील तर तसे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. Bye.